विट्यात खानापूरवर असणाऱ्या जुन्या उर्दू शाळेसमोर कंटेनरचा भीषण अपघात। विजापूरहून सिमेंट घेऊन कराडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर डिवायडरला जाऊन धडकला। धडक इतकी जोरदार होती की मोठ्या स्फोटासारखा आवाज झाला। या आवाजाने खानापूर रोड परिसर अक्षरशः हादरून गेला। या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे। हा कंटेनर इतका भरधाव होता की डिवायडरवर बरेच अंतर तो पुढे गेला आहे। या कंटेनर मध्ये 40 टन सिमेंट असल्याचे बोलले जात आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। या अपघाताची माहिती विटा पोलिसांना समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। विटा शहरातील मायनी रोडवर सुद्धा असाच एक अपघात डिवायडरला धडकून झाला होता। विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तर अपघाताला आमंत्रण ठरत आहे। चौकातून जात असताना नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते। गेल्या काही काळात थांबलेली अपघाताची मालिका पुन्हा सुरू झाली की काय असे नागरिकांच्यातून बोलले जात आहे।